शासनानं आश्वासनं न पाळल्यानं येत्या 5 जूनपासून शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दिनांक 7 जून आणि 8 जूनला राज्यातल्या सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. दिनांक 10 जूनला शेतकऱ्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे असं स्पष्ट करतानाच, सरकार हे संघाचा योग्य विचार केला जात नाही तर भविष्यात आंदोलनाची दिशा वेगळी राहणार असल्याचं किसान क्रांती जनआंदोलनाच्या ॲडव्होकेट कमल सामंत यांनी सांगितलंय. नगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांची भूमिका मांडली. याबरोबरच आत्तापर्यंतचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन. आमच्या बातम्या आपण ऑनलाईनही पाहू शकता. त्यासाठी गुगलवर सर्च करा पुणे मेट्रो न्यूज या नावाने. आमची वेबसाईटसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि यूट्यूब चॅनल देखील आहे. 1 जून ते 7 जून शेतकरी संपावर संपाची हाक शेतकऱ्यांना दिलेली होती आणि त्याचं आपण सर्वांना माहितच आहे की त्याचे किती प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये किसान क्रांतीला दिलेला होता. आणि त्यावेळेला शासनाने कुठल्याही जे आश्वासन दिले होते त्याची कुठलीही पूर्तता न केल्यामुळे पुन्हा एकदा कोर कमिटी बसली आणि पुन्हा एकदा 1 ते 10 जून ह्या संपाचे हाक पुन्हा ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये दिली आणि महाराष्ट्राबरोबर देशातल्या जवळजवळ 22 राज्यांनी 1 जून ते 10 जून संपाचे हाक शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे. वास्तविक पाहता संपूर्ण कर्जमाफी असेल, दुधाला हमीभाव असेल आणि शेतमालाला हमीभाव असेल किंवा पतीपत्नींना पेन्शन असेल, इरमासारखा कायदा असेल, हा महाराष्ट्राचा विषय जरी असला तर इतर राज्यांचा जसे विषय आहेत ह्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने एक वर्ष शासनाने कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या संपामध्ये सामील व्हावं लागलं आणि आपल्या मागण्यांचा पाठपुरावा ह्या वेळेला पण आपल्या ताकदीने करावा लागला. मी एवढंच सांगेल की या संपाच्या दृष्टिकोनामधनं जर कोणीही जर या संपात फूट पाडून जर संप चिघळवण्याचा प्रयत्न जर केला तर ह्यावेळेला महिला शेतकरी जे आहे ते पायातलं पायतान हातात घेऊन डोक्यात हल्ल्याशिवाय मात्र नक्की राहणार नाही एवढी मात्र मी शाश्वती याच्या निमित्ताने देईन. आणि कृषी मंत्र्याचं जे वाक्य आहे की संप पुकारून काही जणांना चमकोगिरी करायची आहे तर मला शेती कृषीमंत्र्यांना विचारायचं आहे की संप बोलून किंवा लोकांना आश्वासनं मीडियाच्या समोर देऊन खोटं बोलायचं आणि वर्षभर शेतकऱ्यांना सैरभैर करायचं आंदोलन फोडायचं ही तुमची भगव्या झेंड्याखालची तुमची ही चमकगिरी आहे का हे मला ह्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातनं मला त्यांना पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे. आणि मी एकच सांगेन की जशी जशी आज 3 तारीख आहे शेतकरी संप हा शेतकऱ्यांनी हातात घेतलेला विषय आहे. 6 आणि 7 तारीख असेल 10 तारखेला भारत बंदचे हाक याच्यामध्ये दिलेले आहे. याच्यामध्ये 120 संघटना देशामध्ये सामील आहेत, 22 राज्य याच्यामध्ये सामील आहेत आणि ह्यावेळेला जसं बाहेरच्या राज्यामधनं मागच्या वेळेला दूध असेल किंवा फळे असतील किंवा भाजीपाला आणण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळेला सगळी राज्य त्याच्यामध्ये उतरल्यामुळे कुठलाही माल महाराष्ट्रात येणार नाही आणि महाराष्ट्राचा माल बाहेर जाणार नाही. याच्यामुळे खरं तर आता पाहिलं तर महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्या पायाखालची खऱ्या अर्थाने वाळू सरकल्यामुळे वेगवेगळ्या एजंटांना मीडियाच्या समोर घेऊन वेगवेगळ्या तारखा डिक्लेअर करायचं, वेगवेगळ्या तारखाला तुम्ही आंदोलन करा म्हणून सांगायचं, आम्ही संपामध्ये सामील नाही म्हणून सांगायचं, हे खरं घाबरूनच यांनी आता वेगवेगळ्या संघटनेला जवळ घेऊन आपले एजंट तयार केलेत आणि संप फोडण्याचा शेतकरी 1 जून ते 10 जून संपाला वेगळी दिशा देण्याचं आणि शेतकऱ्यांचं दिशाभूल करण्याचं काम जर कोणी करत असेल तर मी एवढंच सांगेल की इथून पुढे हे सहन केलं जाणार नाही की म्हणा शेतकरी हा काळ्या मातीच्या मध्ये जन्मला आहे, त्याने हातामध्ये फावडं घेतलेलं आहे, ते फावडं कधी डोक्यात बसेल याचा काही भरोसा नाही.